राहुल दादा जास्त बिझी आहे सकाळपासून. सकाळपासून इतकी ऑर्डर येत आहे म्हणणं त्याला बाय निसता मोबाईल वाचतोय माझा. तर फराळाचं करून घे, साबुदाणा खिचडी दही. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि खूप मावशीने खूप ताईंनी मसाल्यांची ऑर्डर घेतलेले आहे. राहुल दादाला कामाला दिलंय लावून. एक मिनिट सुद्धा असं खूप जणांचे ना मेसेज येत आहे व्हॉट्सअपवर. तर अजून कोणाला लागत असेल ना मसाला त्यांनी माझा फोन नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि इथं स्क्रीनवर दिसत असेल तर त्याच्यावर तुम्ही मेसेज करा, मी तुमच्याशी बोलून घेईल. बरोबर. ओके ओके. आता आपले गणपती बाप्पा एक ताई बोलल्या की रोज दाखवत जा गणपती बाप्पांना. छान मस्त फुलांनी बाप्पा झाकले. बाप्पांना पण साबुदाणा खिचडी दिली मी. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे महाशिवरात्री, सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज मी व्हाईट साडी घातलेली आहे, छान अशी मस्त रेडी झालेली आहे आणि आता मी चालली आहे नाशिकला. तर सकाळी पूजा हॉस्पिटलला गेली, आज तिला आहे ना हाफ डे होता. ती आता तिची ड्युटी 1 वाजता सुटणार आहे. तर ती मला बोलली की मम्मी 1:30 तू येऊन जा नाशिकला. आणि तिकडे नाशिकला कपिलेश्वरचं मंदिर आहे महादेवांचं खूप पुरातन काळापासून. तर आम्ही तिथे जाणार आहे दर्शनाला. मला मिस्टरांना पण न्यायचं होतं सोबत, पण मिस्टर काय अजून घरी आले नाही कारण ते गेले मळ्यामध्ये शेतात पाणी भरायला गेले. तर त्यांची वाट बघत होते पण ते काही अजून आले नाही, त्यामुळे मग मी निघते. पूजा तिथे माझी वाट बघत राहील. राहुल घरीच आहे, त्याला बरंच काम आहे. आजचा दिवस सर्वांचा तुमचा आमचा खूप आनंदात जाओ. चला व्हिडिओला सुरुवात झालेली छानपैकी, स्किप न करता बघत राहा. चला तर आता मी निघाली आहे. आता दुपारचे 1 वाजले. आता इथून मी बस स्टँडवरती जाणार, तिथून मग मी डायरेक्ट नाशिकला. घरातून निघाल्यानंतर मी सिन्नर बस स्टँडवरती आली तर इथं मला लगेच बस भेटली. बसमध्ये बसले आणि त्यानंतर मी आली नाशिकला. नाशिकला मला महामार्ग बस स्टँडवरती उतरायचं होतं कारण पूजाने मला तिथेच यायला सांगितलं, तिचं हॉस्पिटल तिथेच होतं. आता मी महामार्ग बस स्टँडवरती पोहोचली आणि चालली आहे पूजाच्या हॉस्पिटलमध्ये कारण ती तिथे थांबली आहे माझी वाट बघते. तर इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हॉस्पिटल आहे समोर. खूप ऊन आहे बाहेर, खूप ऊन आहे. बस स्टँड पर बसून येतपर्यंत यायला तिथे 2-3 मिनिटं लागले, पण किती ऊन लागले. पाणी पिते मी, गरम पाणी आणलं म्हटलं इथं असत गार आहे ना. कुठून घेतलं थंड? जार आहे जार, आपला आपल्या हॉस्पिटल मध्ये जार पण असतो थंड गार पाण्याचा. त्यांनी केक आणलाय वुमन्स डे चा कट करण्यासाठी. हो का? पण उपवास आहे ना आज. उपवास आहे, आपल्याला नाही खात येईल ना. सुजाता आणि पूजा दोघी पण गप्पा मारताय. हे कसं? हा इथं लावलं का? छान लावलं, मस्त आहे. हा छान लावलंय. गणपती बाप्पा लावू, एसी लाव, गरम झालंय मला. खूप भयंकर ऊन आहे बाहेर. फ्रूट पण आणले जावाय, मी खूप फ्रूट दिलंय पूजासाठी. काहीच नाही खाल्लो, काहीच नाही सकाळपासून. नाही केळं नको मला, द्राक्ष धुवून घे ना बाटलीने, पाण्याने धुवून घे. कालचा व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटतोय. काल 8 मार्च वुमन्स डे, तर त्यानिमित्ताने पूजाच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते ना तिथे ना केक कापून वुमन्स डे साजरा करण्यात आला. तर त्यांनी मला पण थांबवलं होतं, ते बोले तुम्ही पण थांबा मॅडम. तर मी थांबली तिथे, मी त्यांची शूट घेतली आणि त्यानंतर मग काही फोटोशूट वगैरे आम्ही सर्वांनी केले. महाशिवरात्री होती, केक तर काही कोणाला खाता नाही आला जास्त, ज्यांना उपवास नव्हता त्यांनी खाल्ला.
आणि सर्वांना बुके देऊन महिला दिन साजरा करण्यात आला. तर तिथलं थोडंफार मी शूट घेतलं. त्यानंतर मग पूजा आणि मी आम्ही दोघींनी रिक्षा केली. रिक्षाने आम्ही डायरेक्ट आलो पंचवटीला. पंचवटीला आम्हाला कपिलेश्वर मंदिरामध्ये यायचं होतं दर्शनासाठी. आणि रस्त्याने तुम्ही बघताय खूप छान मस्त माठ होते मातीचे आणि भरपूर प्रकारची मातीची भांडी पण होती. पुढे मंदिराकडे आल्यानंतर आहे ना मंदिराच्या समोर इतकी मोठी लाईन होती ना आणि कडकडीत ऊन होतं. तर पूजाला बोलली मी ऊन खूप झालं आहे आपण लाईनमध्ये उभं राहिलो ना तर आपल्याला खूप ऊन लागेल. त्यामुळे मग आम्ही दोघी ना सीता गुफा बघण्यासाठी पुढे निघालो. महाशिवरात्री असल्यामुळे ना बरेच भाविक आलेले होते आणि इतकी गर्दी होती ना यापेक्षा पण रात्रीची गर्दी खूप होती. तुम्हाला मी पुढे दाखवेलच. या ठिकाणी बरेच भाविक कपाळावरती नसा तिलक काढत होते. पूजानेही काढला तिला खूप छान दिसत होता आणि मग मलाही काढायचा होता तर मी पण काढला. छान मस्तपैकी आम्ही दोघींनी पण कपाळावरती महादेवांचं चिन्ह उमटवलं. तर मी ना ओमचं काढायला लावलं. मला खूप मोठं नको होतं छोटंसं ओमचं छान दिसत होतं. तर चला आता आम्ही इथून पुढे ना चाललो आहे सीता गुफा बघण्यासाठी. बऱ्याच जणांनी सीता गुफा बघितली नसेल काहींनी बघितली असेल. मी तर पहिल्यांदाच चालली. एवढे वर्ष झाले मला नाशिकमध्ये राहून सिन्नरमध्ये राहून पण मी सीता गुफा अजूनही बघितलेली नव्हती. तर मला बघायचं होतं आतमध्ये काय आहे. आणि इथे आल्यानंतर एवढी गर्दी इथे पण खूप लाईन होती मोठी. पण तरी पण आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो. इथे काही ऊन वगैरे नव्हतं ना त्यामुळे तर आतमध्ये पण बरीच बारी लागलेली होती. आणि हा नगारा बघा किती मोठा ठेवलेला आहे तो पण मी बघितला. लहान मुलं तर त्याला येऊन वाजवत होते. चला तर आता मी तुम्हाला सीतामाईची गुफा दाखवते. तर हा गुफेचा छोटासा रस्ता इथूनच खाली जायचं आहे. हे बाबा माझ्या पुढे चालताय हळूहळू आणि मीही चालली त्यांच्या मागे पायऱ्या उतरत हळूहळू. माझ्या पाठीमागे पूजा होती आणि तुम्ही बघताय ना गुफा कशी आहे. इथे ना कॅमेरा शूट करू देत नव्हते पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना थोडंफार शूट केलं. खूप छान वाटलं इथे मध्ये आल्यानंतर. अगदी छोटासा रस्ता होता आणि आतमध्ये ना खाली छोटंसं मंदिर होतं. तर आपण तिथं जाऊ. तिथे ना श्री प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मणांची मूर्त ठेवलेली होती. आणि त्यानंतर तिथेच खाली ना महादेवांचं लिंग ठेवलेलं होतं सर्वात खाली तळालं होतं. आणि खूप छान दर्शन झाले इथे आमचं. त्यानंतर सीतामाईची भांडी वगैरे ठेवलेली ना ते बघू आपण. तर चला समोरच होतं ते पण. इथं फक्त एकच रुपया होता हे सर्व काही दाखवायला. आणि आतमध्ये आल्यानंतर असं दृश्य ठेवलेलं होतं त्यांनी श्री प्रभू रामचंद्र आणि सीतामाई. आणि इकडे पण थोडंफार आहे तर तुम्हाला मी सर्व काही दाखवते आतमध्ये असं होतं. तर हे बघा सर्व काही छान होतं. तुम्हालाही आवडलं असेल. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बरीच शॉप होती. आम्ही एका शॉपमध्ये राम मंदिर पण बघितलं. खूप सुंदर होतं. 300 रुपये प्राईस सांगितली होती. बघितलं आणि नंतर आम्ही मग ठेवून दिलं. मी काही घेतलं नाही पण घेईल मी नंतर. थोडंसं मोठं पाहिजे मला. हे जरा छोटंच होतं. त्यानंतर समोरच आहे ना महादेवांचं एक छोटंसं मंदिर होतं. तर पूजाने आम्ही तिथे दर्शन घेतलं. तर इथं पण खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं फुलांनी. आणि भारी दर्शन झालं आमचं इथे पण. तर त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि थोडंफार फोटो वगैरे काढले. बाहेर आल्यानंतर बरंच ऊन होतं त्यामुळे मग पूजाला बोलली की आपण आहे ना थंडगार काहीतरी घेऊ. तर आम्ही इकडे पुढे आल्यानंतर उसाचा रस घेतला तो पिला. आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा कपालेश्वर मंदिराकडे निघालो. पण इथं आल्यानंतर आहे ना दर्शनासाठी लागलेली रांग आहे ना अजून पण दुप्पट तिप्पटने वाढलेली होती. तर आम्ही इथेच आता लाईनमध्ये उभं राहिलो. पूजाचं चालू होतं. थोडंफार फोटो वगैरे ती काढत होती. जवळपास आम्हाला आहे ना 1-2 तास लागले रांगेमध्ये उभं राहायला. त्यानंतर मग आम्ही शेवटी ना मंदिराच्या पायऱ्यांवरती गेलो. पायऱ्यांनी पण बरीच गर्दी होती. आणि महादेवांना वाहण्यासाठी इथे सर्व काही फुलं बेलपत्र सर्व ठेवलेलं होतं. आणि शेवटी आम्ही कपालेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर येऊन पोहोचलो. बरीच गर्दी होती महाशिवरात्रीमुळे ना. जिकडे तिकडे मंदिरांकडे खूप मोठी मोठी गर्दी होती. सर्व भाविक महादेवांचं दर्शन करण्यासाठी येत असतात. आणि ही बघा इतकी सारी गर्दी होती पण आम्ही गर्दीमधून का होईना पण गेलो दर्शनासाठी. हे मंदिर बऱ्याच पुरातन काळापासून इथे आहे. आता मंदिराला बांधून किती वर्ष झाली मला सांगता नाही येणार. पण मंदिराचं बांधकाम असं दगडी कामामध्येच केलेलं आहे. भव्य असं हे मंदिर आहे. आणि आता चला तुम्हाला महादेवांचं दर्शन पण दाखवते. तुम्ही पण माझ्यासोबत महादेवांचं दर्शन घ्या. तर इतकी छान इथे मस्त महादेवांची पिंड ठेवलेली आहे ना. मी झूम करून जवळून तुम्हाला दाखवते. खूप छान आमचं दर्शन झालं. आणि बाहेर येताच आम्हाला एक एक रुद्राक्ष दिला. तिथे रुद्राक्ष देत होते सर्वांनाच देत होते. आम्हालाही भेटला. पूजाला रुद्राक्ष खूप आवडला तर तिला तो गळ्यामध्ये घालायचा होता. मग आम्ही खाली आल्यानंतर आहे ना इथेच एक शॉप होतं. पूजाने लगेच धागाही घेतला.
आणि हे बघा, लगेच तिने गळ्यामध्ये घालूनही घेतला. तिला खूप आवडतो रुद्राक्ष, कायम ती स्वतःच्या जवळ ठेवायची. तिच्याकडे अजून पण एक रुद्राक्ष आहे. तर कसा दिसतोय? चला तर आता आम्ही ना बाहेर आलोय. थोडीफार गर्दी तर कमी दिसते इथे. तर इथे स्क्रीन लावलेली होती खूप मोठी, तिथे महादेवांचं चित्र दिसतंय ना वरती तुम्हाला. आता थोडंसं ऊन पण कमी झालेलं होतं आणि इव्हिनिंगची वेळ झालेली होती. मला आणि पूजाला आहे ना गंगा गोदावरीची आरती बघायची होती आजची. बऱ्याच ताईने मला कमेंट्स पण केलेल्या होत्या की ताई एक वेळेस नाशिकला जा आणि गंगा गोदाची आरती आम्हाला दाखवा. खास तुमच्यासाठी आज मी इथे आली आणि मला पण हा योग आहे ना खूप बघायला भेटला. खूप छान असं मस्त दृश्य होतं ना, म्हणजे मला इतका आनंद झाला इथे येऊन की खरंच खूप भारी वाटलं. मी सांगू नाही शकत शब्दात तुम्हाला. तर इथं तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती, बरेच भाविक आंघोळही करत होते. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. तिथेच महाप्रसाद म्हणजे साबुदाणा खिचडी वाटप चालू होती. पूजाने आणि मी आम्ही दोघींनी पण घेतली. आणि हा भव्य असा मारुती तुम्हाला दिसतोय ना, तर जेव्हा नाशिकला महापूर येतो ना तेव्हा ही मारुतीची पूर्ण मूर्त पाण्यात जाते. बाजूलाच इथे 12 ज्योतिर्लिंग दर्शन पण होतं. तर चला आतमध्ये आपण बघू. या ठिकाणी रोज 7 गोदा आरती चालू होत असते आणि ही सर्व काही आरतीची तयारी झालेली होती. पितळी मोठी मोठी दिवे इथे ठेवलेली होती, त्यामध्ये वाती करून ठेवलेल्या होत्या फुलवाती. आणि खूप सारी पब्लिक होती इथे, तुम्ही बघू शकता इतके भाविक होते ना. आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती या ठिकाणी. सुरू झालेली गोदा आरती संपायला 7:45 वाजले. अंधार पडलेला होता, भरपूर गर्दी होती या ठिकाणी कपालेश्वरच्या मंदिरासमोर. आणि छोटंसं महादेवाचं रूप घेतलेलं बाळ बघा ना किती सुंदर क्यूट दिसतंय. आता आम्ही दोघी पण रिक्षामध्ये बसलोय, चाललोय बस स्टँडवरती, कारण आता जायचंय सिन्नरला. बराच उशीर झाला होता रिक्षातून उतरल्यानंतर पण. इथे रस्त्यावरती द्वारकेला आलो आम्ही. द्वारकेवरती बसची वाट बघत बसलो. आणि शेवटी पूजाच्या बसने येते ना रोज त्याच बसमध्ये आम्ही दोघी पण बसून आलो. बसमध्ये बसल्यानंतर सिन्नरपर्यंत येता येता 9:30 वाजले होते रात्रीचे. बराच उशीर झाला होता. दिवसभरची धावपळ दगदग, आम्ही दोघी खूप दमलो होतो. मम्मी आज काय मग स्पेशल? या मस्त गरम गरम साबुदाणा वडा खायला. अरे वा,
आणि छान असं मस्त शेंगदाण्याचं झिरको. आम्ही 9:30 घरी आलो आणि आल्या लगेच इथं मी साबुदाणा वड्याची तयारी केली. सकाळी साबुदाणा भिजून ठेवलेला होता आणि आता साबुदाणा वडे खाऊन तिथपुढे बरंच काम आहे आम्हाला. ते सर्व काही काम करणार, त्यानंतर नवीन बसून घेणार. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याच्या नवीन ब्लॉगसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.